हॅलो चिल्ड्रन, हॅलो मुलांनो. आज मी तुम्हाला क्राफ्ट पेपर यूज करून त्याचा फॅन कसा करायचा ते सांगणार आहे. म्हणजेच आज आपण काय पाहणार आहे, फॅन फोल्ड. याला काय म्हणतात, फॅन फोल्ड. तर सगळ्यात पहिल्यांदा क्राफ्ट पेपर घ्यायचा, पण त्याचा शेप जो आहे तो स्क्वेअर शेप हवा आहे. बरोबर, स्क्वेअर शेपचा एक क्राफ्ट पेपर घ्यायचा. बरोबर आहे, चला तर मग सुरुवात करूया. तर फॅन फोल्ड करताना याचा फोल्ड जो आहे तो कसा असतो बघा. सगळ्यात पहिल्यांदा असा फोल्ड करायचा, व्यवस्थित फोल्ड केला की तो पेपर प्रेस करायचा, परत त्याला असं करायचं, परत असा फोल्ड. म्हणजेच एक सरळ फोल्ड, एक उलटा फोल्ड. बरोबर आहे, म्हणजे ह्याला आता पेपरला परत असं करायचा, फोल्ड करायचा, पेपर व्यवस्थित प्रेस करायचा. बरोबर, परत असा फोल्ड करा, पेपर प्रेस करा, पेपर परत टर्न करा, फोल्ड करा. बरोबर, म्हणजे पेपर तो पूर्ण इथे शेवटपर्यंत येईपर्यंत आपण असा फोल्ड करत राहायचं. असं पेपर प्रेस करायला विसरायचं नाही. झाली इथंपर्यंत. आता काय करायचं बघा, हे जे आपला फोल्ड तयार झालेला आहे तो बरोबर असा मधोमध फोल्ड करायचा, म्हणजे त्याचा मिडल पॉइंट काढायचा. आलं, आता हे झालं आपलं, आपण मधोमध फोल्ड केला, मिडल पॉइंट आला. आता फेविकॉल घेऊन या ज्या दोन्ही बाजू आहेत, हे जे आपण फोल्ड केलं होतं, हे व्यवस्थित फेविकॉलने पेस्ट करायचं. सावकाशपणे असं फोल्ड करायचा. आता ओपन करा. हा झाला आपला फॅन तयार. हे बघा,